भंडारा जिले के भंडारा शहर में विधायक नरेंद्र भोंडेकर इनके समर्थन में भव्य पैदल रैली गांधी चौक से त्रिमूर्ति चौक तक निकाली गई। वहां पर नारे लगाकर जिले के हर जगह से कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। विधानसभा क्षेत्र के लाड़की आणि धाडसी आमदार श्री नरेंद्र जी भोंडेकर यांची आज एक मोठी रैली, ती रैली म्हणजे आज आपण बघतोय ज्याही काही घडामोडी गुवाहाटी मध्ये आपल्या महाराष्ट्र मध्ये घडत आहेत त्यानंतर सुद्धा या आमच्या भंडारा विधानसभा क्षेत्रातल्या एकूण एक नागरिक एकूण एक जनता या ठिकाणी ज्या पद्धतीने सुंदर पद्धतीने शक्ती प्रदर्शन दाखवलेलं आहे याचा अर्थ हा सिद्ध होतो आहे की आमदार साहेबांनी म्हणजे भोंडेकर साहेबांनी जोही कोणी येत्या काळामध्ये जो काही कुठला निर्णय घेणार आहेत त्या पाठोमाग हा माझा म्हणजे पूर्ण एक प्रत्येक जनता प्रत्येक नागरिक या ठिकाणी जनता आहे हे सिद्ध होतो आहे। या प्रत्यर्थ ही मोठी रॅली आपण घेतली गेली आहे याचा अर्थ हाच आहे की आजपर्यंतच्या काळामध्ये भोंडेकर साहेबांनी जो काही विकासात्मक निधी या ठिकाणी आणलेला आहे ज्या काही विकासाची कामं या ठिकाणी घेतली गेली आहे त्याच्या प्रत्येक साथ या ठिकाणी माझी जनता या ठिकाणी भोंडेकर साहेबांना देते आहे त्याचे एक एक पुरावा या ठिकाणी या भव्य रॅलीच्या मार्फत दिसतो आहे आणि खरोखर मला खूप आनंद होतो आहे की माझी ही जनता भोंडेकर साहेबांच्याच सोबत आहेत आणि समोरही राहील हीच ईश्वरी चरणी प्रार्थना करते एवढं बोलून संपवते। निवडणूक आम्ही जी लढवतो आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वात या सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या नेतृत्वात ही सगळी निवडणूक आम्ही हिंदुत्वावरच लढली आहे। आजही आम्ही हिंदुत्वाच्या या विचारधारेवर आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही विद्वत्साहेबांच्या विचारधारेवर राहू पण जो काही निर्णय होत आहे ते चुकीचा वाटतो आहे। आम्ही सगळे बाळासाहेबांचे सैनिक आहोत आणि बाळासाहेबांच्या पाठीशी तिने हिंदुत्वाच्या पाठीशी आम्ही सदैव राहू। आज शिंदे साहेबांच्या गटाचा जो काही निर्णय होतो आहे साहेब हे अपक्ष आहे। भंडारा विकासाचा जर भंडारा विधानसभेचा जर विकास करायचा असेल तर त्यांना ही भूमिका घ्यावीच लागेल म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार साहेब जिथं पण राहतील जे कोणतेही निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे शिवसैनिक सामान्य जनता त्यांच्या पाठीशी।